आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची 34वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. ही सभा पार पडल्यानंतर काही सभासदांनी सभा घेतली, तर त्यांचे काय मत आहेत हे आपण जाणून घेऊया. माझे आमदार माधवराव माडिक साहेबांनी भाषणामध्ये एक सांगितलेलं आहे की हत्ती चालत असताना ही जी कुत्री भुकत्यात काय, ह्या कुत्र्यांच्या ह्याच्यावरून त्यांनी बोललेले आहे. खरंच त्यांना हे कळायला पाहिजे, बावडा म्हणजे एक पाऊन किंडीचे एक हे आहे, ज्यामध्ये जर या बावडेकरांनी तटिवलं तर तुमचं येणं जाणं देखील थांबू शकते. माडिक साहेबांना ज्या 7 गुंठ्यातला हिने बुरुम काढलेला आहे, तो सगळा बुरुम हिने लाखो जण 1 कोट्यवधी रुपयाचा बुरुम आहे, तो 15 फूट उंचीचा बुरुम हिने काढून नेला. 5-25 राहिलेल्या ट्रॉली इथे गाड्या अद्याप टाकलेल्या आहेत आणि प्रश्नाचं उत्तर म्हणून हे काही देतात, तर ते म्हणतात ते पडलेल्या ट्रॉली आहेत ते तुम्ही सहकर्ताने न्यावा. आजपासून 4-5 वर्षात आम्ही 100 पेक्षाही जास्त त्यांना प्रश्न दिले, एकाही प्रश्नाचं त्यांनी उत्तर न देता. त्याच्या आधी भाषणामध्ये त्यांनी सांगायचं की आम्ही लोकशाही कुठं दडपून दिलेलं नाही आणि लोकशाहीचा सत्कार करतोय म्हणून, आणि यांचं भाषण अर्धा अर्धा पाऊन तास चालते आणि ज्यावेळेला सभासद प्रश्न विचारणार त्यावेळेला हे म्हणतात की भोगस सभासदांचं हे देऊन सह्या देऊन हिने इथं प्रश्न दिलेले आहेत आणि भोगस सभासद आत आणून दंगा करतात. आम्ही जे प्रश्न दिलेले होते त्या प्रश्नाचं एकाही उत्तर दिलं नाही तिने. आम्ही प्रश्न केलेला होता की तुम्ही रिकव्हरी कमी दाखवताय, आजूबाजूचे जे कारखाना आहेत ज्याचं मूळचं कोल्हापूरचं हे आहे 14% रिकव्हरी आहे काय, हे दाखवतात 12-25 ते बी आत्ता नाही 11.5 आणि 10.5 आहे या अहवालमध्ये. आम्ही तुम्हाला या अहवालमध्येच दाखवतो, तुम्ही जर बघितलं या अहवालमध्ये तर सरासरी तुम्हाला 11-11.5 दिसणार आहे. हे ऊस उत्पादक सभासदांचं मारून जेणेकरून 500-600 रुपये एक्स्ट्रा द्यावं लागतात, हे द्यायला लागू नये म्हणून हे करतात. तिथं जे बसवलेले सभासद होते त्यांना आम्ही सांगितलं आम्ही तुमच्यासाठी प्रश्न विचारायला आलो आणि आज हे प्रश्न तुम्ही चालून द्यायला हवे होते. खरं हिने कोणत्याही याच्यात चालू न देता ही सभा फक्त मारून नेली आणि डायरेक्ट वंदे मातरमला सुरुवात केली. याचा अर्थ आम्ही काय समजायचा, तुमचा भ्रष्टाचार एवढा मोठा झाला आहे की ज्याच्यामध्ये सभासदांना बोलून देखील देत नाहीत, तुम्ही बाहेरनं आणलेल्या लोकांच्या ह्याच्यावर दाबून नेताय. ह्या परिस्थितीत तुम्ही आम्ही सर्व सभासदांनी उठून बसणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही जर ताकद लावली तर हे इथनं निघून जाईल. या जनरल सभेला पूर्वीसारखा जो इतिहास आहे, म्हणजे पहिल्या 5-10 मिनिटात मंजूर मंजूर म्हणून उठणे, सभा सुरुवात झाली नुसतं श्रद्धांजलीचा ठराव झाला तर लगेच माळी साहेब उठल्यानंतर 5-10 मिनिटातच सभा संपली, म्हणून असं पहिल्यांदाच मंजूर मंजूर सगळ्या सभांना दंगा चालू केला. परंतु नंतर थोडा वेळ चालू झाली, त्यांचं भाषण चालू झालं, परंतु जे काही सभेच्या विषयानं म्हणजे अहवालाच्या विषयाप्रमाणे जे विषय चालला पाहिजेत किंवा जे सभासदांनी मग बावडेकर असतील किंवा इतर सभासदांचे जे काही प्रश्नांची जी उत्तरं असतील ते समाधानकारक त्यांनी उत्तरं दिली नाहीत किंवा सभासदांना बोलायसाठी माईक पण उपलब्ध केलेलं नाही, त्यामुळं अशा पद्धतीनं दडपशाही पद्धतीनं ही सभा संपलेली असं मी त्याबद्दल त्यांचा जाहीर निषेध करतो. मी रुज बाबूराव दादू पेंडाळे, 34वी ही जी अहवाल आहे त्यामध्ये 20 प्रश्न विचारलेले होते, त्यापैकी माझ्याकडून 3-4 प्रश्न विचारलेत, त्याची माझी स्वतःची सह्या आहे आणि ह्यांनी मात्र ते सह्या बोगस आहेत किंवा बावडवाल्यांनी सह्या केल्यात असं म्हटलं गेलेलं आहे, हे चुकीचं आहे. शिवाजी ज्ञानकिबिले, कुंभोज तालुका, रत्नागिरी जिल्हा, कोल्हापूर. आम्ही स्वतः प्रश्न विचारले होते, आम्ही स्वतः सह्या केल्या होत्या, त्यांनी बोगस म्हणून जाहीर केलं आणि आमच्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी आम्ही आदल्या दिवशी दिलं आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला पोच केली त्यांनी पत्रानं, आणि ते आम्हाला सभासदांच्या पुढं सांगायचे होते आम्ही म्हणून विचारले होते प्रश्न, ते सभासदांनी कळावं अशी आमची भावना होती. कॅमेरामन रोहित सूर्यवंशीचं, मोहन कारंडे, लाईव्ह मराठी, कोल्हापूर.